आहे आपल्यासाठी घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2022। मिरची फक्त 190 रुपये किलो। महाराष्ट्रात कुठेही घरपोच मसाले आणि चटणीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। स्वाद मसाले कराड तासगाव रोड पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी विटा। संपर्क 75-30-98-66-66 आणि 75-30-80-66-66। नमस्कार, मी नूतन। आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहुयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। भारतीय रेस्क्यू टीमला 20 तासानंतर सुरेगाव येथील बुडालेल्या तरुणाला शोधण्यात यश। शुक्रवारी सुरेगाव येथील सागर महादेव सूर्यवंशी वय 36 हा तरुण कृष्णा नदीकाठी पोहताना दम लागून बुडाला होता। दुपारपासून युद्धपातळीवर मोहीम सुरू होती। शनिवारी सकाळी सांगलीच्या आयुष भारत टीमच्या व भारतीय विद्यापीठ यांच्या बोटीच्या सहाय्याने सागर यांचा मृतदेह शोधण्यात यश आले। शुक्रवारी सागर सूर्यवंशी हा तरुण सुरेगावच्या पाणवठ्यावरून बुरलीच्या बाजूला पैल तीरावर पोहत आला। मात्र पैल तीर 20-30 फूट अंतरावर राहिला असतानाच दम लागून तो बुडू लागला। ही बाब सुरेगावच्या पाणवठ्यावरून पाहणाऱ्या तरुणांच्या लक्षात आली। लगेचच त्यांनी पाण्यात उड्या टाकून वाचवण्यासाठी धाव घेतली। मात्र बुरलीच्या पैल तीरावर पोहोचेपर्यंत सागर बुडाला होता। तरुणांनी बराच वेळ शोध घेऊनही तो सापडू शकला नाही। यानंतर आमणापूर ग्रामपंचायतीच्या बोटीसह भारतीय रेस्क्यू टीमच्या घटनास्थळी दाखल होत शोध मोहीम सायंकाळी उशिरापर्यंत राबवली। तर आज सकाळी आयुष भारत व भारतीय रेस्क्यू टीमच्या वतीने शोध घेत असताना ज्या ठिकाणी तो बुडाला होता त्याच्या काही अंतरावर त्याचा मृतदेह सापडला। सकाळी 9 वाजता भारतीय रेस्क्यू टीमला हा मृतदेह शोधण्यात यश आल्याचे जीवरक्षक गजानन नरे यांनी सांगितले। सागर यांच्या घरी आई, पत्नी, 2 लहान मुले असा परिवार आहे। घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। काल सुरेगावमध्ये सागर महादेव सूर्यवंशी वय वर्ष 35 हे पोहायला गेले असताना बुडाली होती। नेमकं काय झालं काल अंदाज येत नव्हता, कारण इथं मगरींचं पण वावर आहे। काल भारतीय विद्यापीठची रेस्क्यू टीम तसेच ग्रामपंचायत आमणापूरची आम्हाला बोट मिळालेली, तसेच आज सकाळी लवकर आयुष हेल्पलाईन सांगली ही रेस्क्यू टीम इथं पोहोचली आणि बऱ्याच तासाच्या जवळ 15-20 तासाच्या प्रयत्नानंतर सागर सूर्यवंशी यांची बॉडी सापडलेली आहे। दिनांक 15-4-2022 रोजी सूर्यगाव येथे सागर सूर्यवंशी वय वर्ष 36 हा पाण्यात स्विमिंग करण्यासाठी गेला होता। तो पोहत बुरलीच्या पैल तीरावर पोहत चाललेला आणि त्याला दमचक लागून तो पाण्यात बुडाला। काल सदरची घटना सूर्यगावचे पोलीस पाटील यांनी भारतीय विद्यापीठ रेस्क्यू टीमला कळवली असता भारतीय विद्यापीठ रेस्क्यू टीम आमणापूरची बोट घेऊन या ठिकाणी घटनास्थळी पोहोचून सागर सूर्यवंशी याचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली। अखेर 20 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सागर सूर्यवंशी याचा मृतदेह 16 तारखेला सकाळी 9 वाजता सापडला। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।